भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया दुसरी टेस्ट मॅच, भारत 3 दिवसात परत एकदा मॅच जिंकला. तुम्ही काय म्हणाल कधीपण येते काय पण म्हणा लागलाय का कधी पहिला टेस्ट कव्हर करत नाही, उगो बांगलादेश श्रीलंका कव्हर करत बसताय, मेन मॅचेस करत नाही, तुटपुंज्या टीम बरोबर करताय त्याचं कोण बघत बी नाही. तसं नाही आहे, थोडं तर लग्नाचं सीझन चालू आहे त्यामुळे इकडे आपल्या बहिणी भावांचे लग्न असते, तिकडे जरा गेलो होतो, मध्ये किल्ल्याला पण गेलो होतो, त्यामुळे थोडासा विलंब झाला, म्हणजे उशीर झाला सोलापूर स्टाईलमध्ये, पण तेवढं उशीर तर होणारच. पण तर बोलतो बघा मी, जाऊ दे आपण आता मॅचचं बोलूया. भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया दुसरी टेस्ट मॅच, प्रत्येक टेस्ट मॅच 3 दिवसात संपायला लागली. तिकडे न्यूझीलंड इंग्लंडचं पण काय तेच झालं, पण इंग्लंड कसली खतरनाक खेळली, अग्रेशन दुसरीकडे जाऊन अग्रेशन शिकावं तर इंग्लंडकडनं शिकावं. ऑस्ट्रेलिया वाटलेलं आपल्याला एवढं खतरनाक खेळलं, ते माईक हसी बी कशी कोण काय 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 म्हणतात. ॲलन बॉर्डर स्वतः म्हणलेत की बाबा 2-1 ऑस्ट्रेलिया जिंकते, काय उपयोग झाला, 2-0 आपण पुढे आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी रिटर्न केलो. आता काय झालं माहिती का तुम्हाला, ऑस्ट्रेलिया जर 4-0 हरली आणि श्रीलंका जर 2-0 जिंकली न्यूझीलंड बरोबर, तर भारत आणि श्रीलंका फायनल आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या. गेली ऑस्ट्रेलिया, भारत वर्सेस श्रीलंका फायनल लागते परत तेच, म्हणजे सारखं एशियन टीममध्येच काय ना काय तर चालू आहे. भारतात येऊन म्हणजे एशियन कंडिशनमध्ये ऑस्ट्रेलियाला खेळायला येईना, त्यांना एक सुद्धा स्पिनर बॉलिंगला खेळायला येत नाही, काही म्हणजे काही येत नाही. त्यांचे बॉलर एवढं खतरनाक स्पिन टाकते, ते नेथन लायल, कुनेनमन वगैरे ते मर्फी वगैरे खतरनाक, त्यांनी पण बॉलिंग करायला येत, पण बॅटिंग त्यांना जमना. डेव्हिड वॉर्नर काय केला बघितलो आपण 2 टेस्ट मॅच, त्यांच्या तिकडं तर KL राहुल व्हा लागलाय त्यांनी. हो KL राहुलबद्दल काय बोलायचं नाही, KL राहुल एवढा मोठा प्लेअर आहे, एवढा मोठा प्लेअर आहे. ऑस्ट्रेलिया 1 रनाची आघाडी होती, एवढा खतरनाक खेळला, 1 रन काढून त्यांनी आघाडी बरोबर केला, लेवलला आणला, लेवलला ह्याला म्हणतात प्लेअर. 0 ओव्हर 0 बॉल 0 विकेट असताना त्यांनी बॅटिंगला आला एवढ्या खतरनाक क्रुशियल कंडिशनमध्ये, काय माइंडसेट असेल बघा त्या माणसाचा. आणि 1 रन काढला महत्वाचे, ते 1 रन जर काढलो नसतो ना भारत कधी ठरला असता. एवढं खतरनाक KL राहुल फॉर्ममध्ये, 50 टेस्ट इनिंगमध्ये एवढं खतरनाक, एवढं खतरनाक खेळला त्यांनी, काय म्हणजे बोलायलाच नाही. आणि परत मागणं म्हणतात सगळेजण ह्याला आम्ही सपोर्ट करतो, त्याला सपोर्ट करतो. मयंक अगरवालच्या वेळेला कुठे गेला होता तुमचा सपोर्ट, करुण नायरच्या वेळेला कुठे गेला होता तुमचा सपोर्ट, शुभमन गिल फॉर्ममध्ये, T20 शतक, वनडेमध्ये शतक, टेस्टमध्ये खेळत होता त्यांनी ॲज अ ओपनिंग, तुम्ही आणलं कुणाला, KL राहुलला. अरे किती बॅक करत असे, ठीक आहे मान्य लग्न झालंय जावई आहे सुनील शेट्टीचा, पण असते की नाही थोडं तर परफॉर्मन्स बघा. अजिंक्य रहाणे त्यांनी पण, त्याची तर सगळ्यात जास्त ॲव्हरेज आहे टेस्टमध्ये ओव्हरसीज, त्याला का तुम्ही ड्रॉप करता. मग तुम्ही असं सगळ्याला चान्सेस देत आहो ना, तर बाकीच्यांना पण चान्सेस द्या, फक्त KL राहुलला बॅक करू नका. मान्य आहे त्यांनी भारी प्लेअर आहे, पण एवढा पण भारी प्लेअर नाही की 50 टेस्ट इनिंगमध्ये काय खेळलं नसल्यावर सुद्धा टीममध्ये जागा होती आहे त्याची. हाय भारी प्लेअर, खेळ म्हणो काउंटी बिउंटी, मग ये म्हणो, मग परत एकदा कमबॅक करते, एवढं आम्हाला पण बरं वाटतंय. आता काय IPL ती ऑरेंज कॅप घेऊन बसते त्यांनी, तसं त्यांनी परत एक, आता बघा पुढच्या टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 50 रन मारतंय आणि परत एक 4-5 टेस्ट मॅचमध्ये जागा फिक्स करते स्वतःची. चालू आहे त्यांचं, डेव्हिड वॉर्नर पण काय खेळणार, उस्मान ख्वाजा भारतात म्हणजे त्या एरियात जन्मलेला माणूस आहे, त्यामुळे त्याला थोडं बहुत खेळायला येते. मार्नस लभूषण 1 नंबरचा प्लेअर आहे, पण स्पिन विरुद्ध अश्विन समोर काही नाही. आपल्याकडे कसं आहे, अश्विन जडेजा अक्षर पटेल तिघांच्या जीवर मॅच चालू आहे, तिघांच्या ऑलराऊंडिंग परफॉर्मन्सवरच भारत जिंकायला लागला. रोहित शर्मा तेवढं एक सेंचुरी मारते सोडा, ते काय डॉन माणूस आहे, त्यांनी आदनमन देऊन सेंचुरी मारत असते. विराट कोहलीला पण तुम्ही एक छोले कुलचे भटुरे दिलं की त्यांनी पण एक 2-4 शतक मारते, त्यासाठी काय चिल्लर गोष्ट आहे. 75 सेंचुरीच्या आसपास झालेत त्याचे, अजून एक 5 मारला 80 होत आहे, मस्त राडा करते तरी पण. पण अश्विन मग तर विशेष कौतुक आहे, 450 विकेट काढला त्यांनी. रवींद्र जडेजा 7 विकेट, चेष्टा आहे का बायकोला तिकडे इलेक्शन जिंकून आलाय परत, आणि नुसतं खतरनाक इकडे पण मॅच जिंकायला लागलाय. अक्षर पटेल लग्न झाल्यावर कसं खेळावं ते अक्षर पटेलकडनं शिकावं बघा, KL राहुलकडनं आयुष्यात कधी शिकू नका. अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि अश्विन यांच्या तिघांच्या जीवावर भारत 2-0 आघाडी आहे. आता तिसरी टेस्ट मॅच कधी 1 मार्चला आहे, म्हणजे ह्यांनी सगळे परत चालले. डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स काय तर घरचं कारण दिले, तू घाया करत परत चालले, घाबरले आपल्याला, घाबरले परत येणार की नाही ते पण माहित नाही. स्टीव्ह स्मिथ खेळायला, स्टीव्ह स्मिथ वर्ल्ड नंबर 2 बॅट्समन आहे, त्यांनी पण काय एवढं खेळला नाही. आता इंदोरला मॅच आहे, बॅटिंग पिच असतंय, छोटा ग्राउंड आहे, आता तर काय तर चांगलं असेल ते माहोल असतं बघा. इंडिया ऑस्ट्रेलिया बिझी, ते काय वाटत नाही, ते कसं वाटायचं का बघा, गमन तुटाय बिटाय इथं कसं आहे हे काय, म्हणजे म्हणूनच काय करू वाटत नव्हतं आपल्याला व्हिडिओ खरं कारण हे आहे, काय मजा येत नव्हती मॅच बघायला, म्हणून ते व्हिडिओ थोडं मागं पडलं. म्हणजे ते पण खरं कारण आहे, हे पण खरं कारण आहे. आता व्हिडिओ कंटिन्यू येणार आहे, इंदोरची मॅच आहे बघायचं, आपल्याला राडा करायचं आहे. तुम्ही काय करायचं, स्मार्ट सोलापूरला फॉलो करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअरिंग इज केअरिंग. चला येऊ का, धन्यवाद.